గుణేశాఖ వారు రాత్రిపూట దొంగతనం చేసే ఒక అతనికి పట్టుకున్నారు. అతని దగ్గర నుండి 2 లక్షల రూపాయల సరుకును జప్తి చేశారు. अनंत उर्फ छोटा अंत्या दौलत चव्हाण वय 38 राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असे गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. 1.5 महिन्यांपूर्वी MNDC पोलीस ठाणे हद्दीतील सोनिया नगर हिरामोती टॉवरजवळील घरपुडी चोरी करणारा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. हा आरोपी अक्कलकोट रोडवरील शांती चौकातून जुना बोरामणी नाकाकडे जाणाऱ्या रोडवरील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेने सापळा रचला. अक्कलकोट रोडवरील शांती चौक पाण्याच्या टाकीकडून जुना बोरावणी नाक्याकडे येत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतलं. त्याची अंगी झडती घेतली असता त्याच्याकडे मोबाईल सोन्या चांदीचे दागिने मिळून आले. त्यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून माहिती विचारताच त्यांनी 3 घरफोडी केल्याची कबुली दिली. MNDC हद्दीतील सोनिया नगर सुमय्या नगरातील कमल हॉलच्या पाठीमागील घरात दिवसा चोरी केली होती तर एकाचा दुचाकीवर जाताना मोबाईल हिसकावून घेतला होता. चोरलेले दागिने आणि मोबाईल विक्री करण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. या घरपुढ्या त्याने त्याच्या एका साथीदाराला घेऊन केल्याचंही कबुली दिली. त्याचाही शोध पोलीस घेत आहेत. 57.5 ग्रॅम वजनाचे 1.5 लाखाचे सोन्याचे दागिने, 50 ग्रॅम 2000 चांदीचे दागिने, 50,000 मोबाईल असा 2,02,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कामगिरीविषयी अधिक माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी अधिक माहिती दिली. शहरामध्ये झालेल्या घरपोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेला माहिती मिळालेली होती की अनंत उर्फ अंत्या दौलत चव्हाण वय 38 राहणार कुंभारी यानेच हे गुन्हे केलेले आहेत. त्या अनुषंगाने सापळा रचून गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास अटक केली. त्याकडे त्याच्याकडे तपास केल्यानंतर खात्री झाली की त्यांनी सोलापूर शहरामध्ये MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत. अधिक तपासामध्ये त्यांनी दोन साथीदारांसह केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील मुद्देमाल सोन्याचे दागिने 57.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत केलेले आहेत. त्याने त्यापैकी एका साथीदाराच्या मदतीने 1 मोबाईल हिसकावण्याचा गुन्हाही केल्याचं निष्पन्न झालं. आणि सदर बाजार पोलीस स्टेशनला दाखल असणारा गुन्हा रजिस्टर नंबर 652 हा सुद्धा डिटेक्ट झालेला असून त्यामधील 50,000 रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आरोपीकडून 3 गुन्हे उघडकीस आणलेले असून 2,02,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय बापू बांधवे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अभय डोंगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे PSI खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक लोखंडे, पोलीस नाईक शंकर मुळे, पोलीस नाईक राजेश चव्हाण, पोलीस नाईक विजयकुमार वाळके, पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन सागर गुंड सोमनाथ सुरवसे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल यादव फुलागी लोखंडे, चालक निंबाळकर व काकडे यांनी पार पाडलेली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, PSI शैलेश खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक लोखंडे, शंकर मुळे, राजेश चव्हाण, विजयकुमार वाळके, सुहास अर्जुन, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, आरती यादव, आयशा फुलारी, सारिका लोखंडे, निंबाळकर, काकडे यांनी पार पाडली आहे.